उच्च क्षेत्रफळ आहे सत्ताईस क्षेत्रफळ, त्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो, कार्पेट एरिया त्याला आपण सत्ताईस क्षेत्रफळ असे म्हणतो। सत्ताईस क्षेत्रफळ म्हणजे वापरास किंवा राहण्यास योग्य अशी जागा। तर यामध्ये इमारतीच्या सर्व खोल्यांची मोजमाप आतील क्षेत्रफळ भिंतीवरून यामध्ये समाविष्ट करतात, मात्र यामध्ये जिना पॅसेज पोर्च यांचा एरिया यामध्ये येत नाही। बघा आता आपण ह्या इमारतीचा कार्पेट एरिया करू। पहिला लिव्हिंग रूम, लिव्हिंग रूमचा कार्पेट एरिया जो आहे 4 मीटर बाय 4.65, कॅल्क्युलेटर सॉरी 4 मीटर बाय 6.50 बरोबर। सव्वीस मीटर वर्ग बेडरूम, बेडरूमचा एरिया काढताना हे माप आहे 3 मीटर बाय 4 मीटर बरोबर 12 मीटर वर्ग। किचन, किचनचा एरिया आहे 3 मीटर बाय 2.50 मीटर। बाथरूम, याचा एरिया आहे 2.4 बाय 1.2। डब्ल्यू सी याचा एरिया आहे 1.2 बाय 1 मीटर, 1.2 मीटर वर्ग। टोटल कार्पेट एरिया बरोबर 26 अधिक 12 अधिक 7.50 49.58 मीटर वर्ग। त्या पुढचा एरिया आहे बिल्टअप एरिया। बिल्टअप एरिया आपण फ्लोअर लेवल वरती बसतो, फ्लोअर लेवल वरती जे छत आहे ते छत ज्या ठिकाणी कव्हर झालेलं आहे तेवढा पूर्ण भागाचे क्षेत्रफळ आपण जे मोजतो त्याला बिल्टअप एरिया म्हणतात। त्या बिल्टअप एरियामध्ये सर्व भिंतींचं क्षेत्रफळ काढलेलं असतं, मात्र यामध्ये हा जो पोर्च आहे ह्या पोर्चचं जर खाली कुठलंही बांधकाम नसेल किंवा क्लोज नसेल बंदिस्त नसेल तर त्या ठिकाणी त्याचं मोजमाप हे 50% घेतात। तर आता बघा आपण ह्या पोर्चचं किंवा ह्या बिल्डिंगचं आपण बिल्टअप एरिया काढू। बिल्टअप एरिया काढण्यासाठी ह्या ज्या बिल्डिंगचं बाहेर बाहेरचे माप आहे ते याप्रमाणे आकार आहे, तो आकार आपण या ठिकाणी काढून घेऊ। बघा ह्या जे हे जे माप आहे ह्या बिल्डिंगचं हे माप आहे 8.80, हे माप आहे 2.40, हे माप आहे 0.90, हे माप आहे 10.05, हे माप आहे 3.60 आणि हे जे माप आहे हे 3 मीटर आहे। आता आपल्याला बिल्टअप एरिया काढायचा आहे, तर हा जिन्याचा जो भाग आहे पुढे आलेला बरोबर, तर हा पूर्ण भाग आपल्याला घ्यायचा आहे। तर याचे आपण भाग पाडून घेऊ, हा पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट, आणि
पोच साठी चौथा भाग। ह्या इमारतीचा बिल्टअप एरिया आपण आता यामध्ये काढू। पार्ट फर्स्ट, पार्ट फर्स्ट मध्ये हे माप 0.90 आहे, हे माप 2.40 आहे, म्हणून 0.90 × 2.40 बरोबर 0.90 × 2.40 2.16। पार्ट सेकंड, पार्ट सेकंड बघा, हा एवढा जो पीस आहे याचं मोजमाप आपल्याला, हे जे माप आहे एवढं आपल्याला काढायचं आहे। तर याचं माप जे येतात ते आहे बघा, हे 9.20 माप दिलेलं आहे इथे, इथून इथपर्यंत हे माप 9.20 आहे, आणि इथून हे जे माप आहे हे आहे 7.90, म्हणून त्याचं माप घेणार आहे आपण 9.20 × 7.90 बरोबर। हे माप जे आहे हे 7.90, कारण ह्या 8.80 मधून 0.90 गेल्यावर हे 7.90 राहतील, आणि हे माप जे आहे हे माप आहे 9.20। पाच सेकंडचं माप आहे 7.90 × 9.20 × 9.20 72.68। पार्ट थर्ड, पार्ट थर्ड चं मोजमाप होणार आहे 3.60 × 1.45 बरोबर। पार्ट फोर्थ, हा आहे पोर्चचा भाग, हा पोर्चचा भाग आपल्याला अर्धा घ्यायचा आहे। हे माप आहे 4.60 आणि हे माप आहे 3 मीटर, 4.60 × 3 मीटर / 2, कारण या ठिकाणी कुठलंही बांधकाम नाहीये, बंदिस्त नाही। जर बंदिस्त असेल तर याचं पूर्ण माप घ्यायचं असतं, 4.60 × 3 × 3 / 2 6.90 एकूण बिल्टअप एरिया। तर हा टोटल या इमारतीचा बिल्टअप एरिया 86.96 मीटर वर्ग आहे। त्यानंतर पुढचा एरिया जो येतो तो सुपर बिल्टअप एरिया। सुपर बिल्टअप एरियामध्ये म्हणजे काय बघा, ज्यावेळेस फ्लॅट सिस्टीम असेल, एकाच इमारतीमध्ये जास्त सदनिका असतील, यावेळेस जिना असेल हा कॉमन असतो, लिफ्ट असेल हे कॉमन असतं, त्याचप्रमाणे पॅसेजेस असतात, तसेच गॅरेज असेल किंवा पार्किंग असेल, यासाठी या टोटल बिल्टअप एरियाच्या 20% एरिया त्यामध्ये जास्त मिळून आपण तो सुपर बिल्टअप एरिया काढतो।